दोस्तों, अगर आपने अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज नीचे दिए गए रेड सब्सक्राइब बटन पर क्लिक कीजिए और हमारा वीडियो सबसे पहले देखने के लिए बेल आइकन दबाएं। आंबेडकरांची पत्नी, बाबासाहेबांची पत्नी, माझी आई, तिची आई, रमाई, यांचं गीत सादर करीत आहे मी पाहुली, ही माझी ओळख आहे। बांधवांना हे सगळे प्रसंग आठवले की वाटतं रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे समर्पण, रमाई म्हणजे प्रेम आणि करुणेची मूर्ती, करुणेची सावली, दलितांची माऊली। रमाईच्या संसारात गरिबी होती, अनेक हाल अपेष्टा सहन करून कराव्या लागल्या आईला, परंतु ती माई रडत बसली नाही। तिने आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवली आणि तिचा अभिमान वाटावा अशी साथ बाबासाहेबांना दिली आई रमाईला। गीत सादर आहे। मम्मीच्या युगात जगताप, मम्मीच्या युगात पुन्हा आई शोधतो मी, निजवेल शांत जी अशी अंगाई शोधतो मी, पदरात सांभाळिले जिने कोपी लेकर, अरे तुमच्यात माऊल्यानो ती रमाई शोधतो मी, भीमाशी बेमानी करणाऱ्यांनो, मनोज राजा काय म्हणतात, भीमाशी बेमानी करणाऱ्यांनो तुम्हाला हे जण काय म्हणत असेल, तुम्ही बेमानी न कमावो, तुम्ही बेमानी न कमावलेलं धन तुम्हाला काय म्हणत असेल, अरे दोन पैशाच्या औषधीसाठी बाबाच्या गंगाधर मेला विचार करायचा, महामानवाचा मन काय म्हणत असेल, विचार करायचा महामानवाचा मन मला सोडून गेल्यावरी राम खरी करी रमा, मला सोडून गेल्यावरी राम खरी
रचुनीची ताका जाळता जीवन भरी जरी रमा पाटील साहेब कहते हैं कि संसारी संकटाचा केला तो पाठ लाग चालताना सदैव भीमाच्या मागो माग अरे साहू मुकास मारी पण समाधानी पाटील मौल्यानो आठवतो आई रामाईचा त्याग Yeah.
सदा हसली आई रमाईने योगदान दिले कल्याण विपाई रे विमाने
कशाला करते मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करेन. त्या विठ्ठलाचे दर्शन आपल्यासाठी प्रतिबंद आहे. कुणाला पुस्तक लाभले आणि रमाईसाठी नवे तीर्थ निर्मित केले, नवीन तीर्थ निर्मित केले बाबासाहेबांनी. आणि दीक्षाभूमी त्याच पंढरपूरचे प्रतीक आहे. काय म्हणतात कवी? त्याच पंढरपूरचे प्रतीक आहे. रमाईला बाबासाहेब म्हणाले, पण रमाई साहेबांच्या यशस्वी
सकराइए